नमस्कार नमस्कार दादा, मी कालच एक ना एक प्रेक्षणीय बॅनर बघितला. त्यामध्ये ना म्हणजे अशा शर्यती म्हणजे खूप काला अगोदर व्हायच्या, पण त्या आता होत नाही. लवकर लैसे कोण करत नाही, पण बॅनरमध्ये एकदम पद्धतशीरपणे तुमची एक वेगळीच टीप होती, एक आगला वेगळा बॅनर का जोड द्या आम्हाला, पण दोन्ही साईडने आतून बाहेरून, त्याच्याविषयी सांगाल. सर्वप्रथम तर मी आपल्या फडके शेटची मला ह्या बॅनरमधून आठवण येते, मला बरेचसे असे फोन पण आले. मी बघत आलो का दोन्ही साईडनी खेळायला जी मजा आहे ना, ती एक साईडनी खेळून मजा नाही. आमचा बैल आज दोन्ही खांदी पळतो, पब्लिकला पळतो, आतूनही पळतो. तर आता आपण मुंबईचा खेळ हा आपण एक बिंदूरचा करतोच, पण ज्या टायमाला घाटावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा बिंदूरच्या शर्ती आयोजित करतात, त्यावेळेला मोठी नामांकित बैलं तिथं पळत नाही, तर त्यावेळेला जाऊन तिथे आपण नाव देतो. नाव दिल्यानंतर आपल्याला 21,000 रुपये 11,000 रुपये आपल्याला जोडतं. असं नाही का बाबा आम्हाला तिथे गेल्यानंतर 1,00,000 रुपयावरती किंवा 2 गुंड्यावरती किंवा 5 गुंड्यावरती आम्हाला जोड झाला पाहिजे. झाला पाहिजे, पण जरा व्यवस्थित, कारण की आपण इथून जाताना आपल्या 3-4 गाड्या असतात, सगळ्या काय गोष्टी असतात. म्हणजे तिथं गेल्यानंतर आता मी मागे अड्ड्याला पण गेलो होतो, त्या अड्ड्याला पण बघितलं तर टोटली म्हणजे 17 ते 18 नावं डावीलाच होती. मग उजवीची गाडा मला काय करतो, म्हणून मी काय विचार केला जे दोन्ही साईडनी खेळायचं असं तिथे मी निश्चय केला आणि दोन्ही साईडनी बॅनर सोडला. आणि कसं आहे, गाडी जुळल्यानंतर कधीतरी समजा मी उजवीने हरलो तरी डावीने जितायचा मला स्ट्रॉंग म्हणजे एक चान्स असतो, किंवा मी डावीने हरलो तरी मी एक होप राहते बाबा आपला बैल उजवीने कमी पळाला तरी डावीने पळेल, डावीने कमी पळाला तरी कुठंतरी आपण गुलालाच आपला चान्स यायला. असं नाही का मी दोन्ही साईडने नाव दिलं म्हणजे मी दोन्हीसाठी जितेल. कधी वाईट काळ असेल तर मी दोन्ही पण शर्ती हरू शकतो, आणि चांगला काळ असेल तर दोन्ही शर्ती जितू पण शकतो. तो शेवटी शर्ती आहेत, 4 बैलं पळणार आहेत, त्याच्यामधली 2 बैलं विजयी तर होणार आहेत आणि 2 बैलं हरणारच आहेत. तर कोणाला हिनवणं किंवा कोणाला उद्देशून हा बॅनर टाकण्याच्यामध्ये काही भूमिका नव्हती, पण दोन्ही साईडनी खेळलं ते प्रेक्षकांसाठी पण एक मनोरंजनचा खेळ पण होतो. आणि जसं पूर्वी चालायचा घोडा बैल आतून बाहेरून, तसं मी नाव द्यायचा प्रयत्न केला आणि तो नाव मी दिला आहे. आणि येणाऱ्या या 13 तारखेला तो नाव सोडला आहे. अजूनपर्यंत तर मला कोणाचा फोन आला नाही, एक फोन आला होता तर तो बोलता आम्ही करायला तयार आहे, पण बैल आमची दुसरी चेंज राहतील. तर मी त्यांना बोललो ठीक आहे, नाव एकच राहील, पण बैलं तुम्हाला जी टाकायची ती तर तुमच्या यूट्यूबमार्फत जर माझा मेसेज पोचत असेल तर मला असं काही जरुरी नाही आहे का माझी गाडी 1-5 गोंड्यावर झाले पाहिजे, 2 गोंड्यावरती मला 21,000 वरती पण जोड चालेल. दोन्ही साईडनी दोनपैकी एक बैल एक मालकाचा असला तरी चालेल, आणि दुसरं नाव जो त्याच मालकाच्या नावाने दुसरी, आपण जसं पश्चिम महाराष्ट्रामधून बैलं आणतो आपल्या नावाने इथे पळवतो, तशी कोणाची पण बैलं मैत्री खातीमध्ये घेऊन त्या नावाने घेऊन तसं पण मला जोड चालेल. म्हणजे एक बैल उजवीला एक गाडी पळाली, त्याच नावाने डावीला दुसरी पण बैलं पळाली तरी चालतील. एक मालकाची दोन्ही एकत्र दोन्ही साईडनी नसली तरी मला चालतील. 13 तारखेला माझं नाव आहे, मी लढत ठेवतो तर फक्त प्रेक्षकांसाठी आणि आमच्या सगळ्या ग्रुपच्या भुंगा फॅन क्लब या फॅनसाठीच मी प्रेरेल, कारण की ही बघण्यामध्ये पण आपल्याला एक एन्जॉयमेंट आली पाहिजे. दादा, अशा कुठे ना शर्ती फक्त एक फडके शेटच्या काळामध्ये बघायला भेटायच्या. 100%. आम्ही पण त्यांना खूप म्हणूनच पहिला त्यांच्या नावाने सुरुवात केली, कारण की ते पण नेहमी दोन्ही साईडला त्यांचा खेळ आमच्या मग भरपूर शर्ती जातात. त्यांना पण कधी आम्ही उजवी साईड बोलवतो चालेल, मी डावी घेतो, आम्ही उजवी बोल डावी बोलवतो ते उजवी घ्यायचे. म्हणजे हा खेळ आहे, कधीतरी कोणाला तरी चान्स पाहिजे, कधीतरी कोणतरी चान्स घेतोच. आणि ज्या वेळेला जर आपली गाडी पळत असते डावीला, त्यावेळेला आपल्याला लोक बोलतात का बाबा तुम्ही डावी साईड घ्या. जर मग मी दोन्ही साईडने खेळायला तयार आहे तर मग डावी उजवी कशाला, होऊन जाऊ ते लढत, ज्यांना पण माझी लढत खेळायची त्यांच्याशी. आणि ना आता आपण बिंदोडचा विषय काढला ना, तर बिंदोड जेव्हा स्टार्ट झाले तेव्हा सगळी नावं उजवीने होते, आणि आता संपत आले तेव्हा सगळी नावं डावीने झाली. बघा, प्रत्येक मोसम असतो, त्या मोसमच्या हिशोबात सगळं चालू असतो, ज्याची त्याची बैलं. आणि आम्ही का कोणाला फोर्स करत नाही की बाबा तुम्ही आम्हाला जोडत द्या, त्याची त्याची मर्जी. मी म्हणजे असं तर मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव आमचं नाव असेल का. मला मी हे पण बोलतो का एक मालकाची 4 बैलं वेगवेगळे असले तरी चालतील, मला काही नाही. फक्त जो मला जोड देईल तो एकच मालकाचा असेल. म्हणजे ते आपण कोणाचे मित्र काय ते पण बैलं घेऊन आपल्या नावाने पळवला तरी जातो. जसं आपण पश्चिम महाराष्ट्रातील फेऱ्याचा मैदान आहे, कोणाची पण चिठ्ठी असते ते त्या चिठ्ठीवरती आपण पळतो. आम्हाला काय त्या नावाची गरज आहे, जो डावीला जोड होईल तोच उजवीला पाहिजे, बैलं 4 वेगळे असते तरी आम्हाला चालतो. आता पश्चिम महाराष्ट्राचा विषय काढला तर एक माझ्या हिशोबाने ना गोरगरिबासाठी काहीतरी केलं पाहिजे कमिटी काय. बघा, माझी एक संकल्पना आहे, मी पश्चिम महाराष्ट्रातले आपले अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष आबा शिवाळे
परत विलास पैलवान असतील, अनेक परत बरेचसे ज्या 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 मंडळींनी ही बैलगाडी स्पर्धा आणि बैलांवरती करणारे अफाट प्रेम करणारे ही सगळी मंडळी एकत्र आणली आणि ही स्पर्धा चालू करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ती सगळी पंचायत महाराष्ट्रातली सगळी मंडळी आणि आमची मुंबईची सगळी मंडळी, म्हणजे ज्याने त्या मंडळीमध्ये आमचे संदीपभाई माळी असतील, आमचे बाकीचे सगळे पदाधिकारी, आता नावं घ्यायला गेलं तर आपण पूर्ण सगळ्यांची नावं घेता नाहीत पण प्रामुख्याने संदीपभाईंचं नाव घेईल, कारण की ही सगळी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र ही सगळी मुंबई आणि सगळी एकत्र येऊन हा ही संघटना स्थापन करून आज आपण प्रत्येक गरिबावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपण मात देतो आणि बैलगाडा संघ बैलगाडा क्षेत्र चालू करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे बरेचसे म्हणजे हजारो लोक जे ही रात्रंदिवस कोर्टाच्या चक्कर मारत होते, तरच त्यांना मी सलाम करेन. पण माझं एक वैयक्तिक मत आहे, आज बघा तुम्ही आपण बैलगाडी स्पर्धा जेव्हा भरवतो त्या स्पर्धेमध्ये ही नामांकित जी 10-15 बैल आहेत 10-12 बैल आहेत ही बैलच एक नंबर दोन नंबर अशी करतात, तर माझं ते बैल पळतात म्हणून एक नंबर करतात पण कुठेतरी गरिबांना प्राधान्य भेटत नाही मला असं दिसण्यावरून येतं. मी बऱ्याच शर्तींना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात असतो बघत असतो, माझं असं जर संघटनेला हा माझा म्हणणं जर कुठे वाटत असेल का याच्यावरती काहीतरी विचार करा, त्या टायमात ज्या टायमात संघटनेची मीटिंग होईल त्याच्यामध्ये हा मुद्दा संघटनेमार्फत जर आम्हाला मुंबईवाल्यांना जर तिथे बोलण्याची संधी मिळाली किंवा कधी काही मीटिंग असेल आबा शेवाळे असतील विलास पैलवान असतील अशी बरेचशी मंडळी आहेत तर त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न झाला तर मी 100% त्या मीटिंगमध्ये हा प्रश्न घेईल. जसं आपण बघत आलं अ गटामध्ये समजा आता ही मोठी मोठी नामांकित बैल आहेत, धर्मिकेचा राजा झाला, बकासू झाला, लखन झाला, मथुर झाला, आपला निंबाळकर सरांचा सर्जा झाला, परत पिंटू शेटचा सुंदर झाला, परत मांगडे नेत्यांचा सुंदर झाला, म्हणजे ही अशी नामांकित जी बैल आहेत त्या नामांकित बैल ही अ गटात पळवली पाहिजे आणि ब गटामध्ये यांना जी गरिबांची बैल आहेत जी एक एक गाडीमध्ये टेम्पोमध्ये मी बघत आलो 4-4 बैलं भरून येतात त्यांचं फक्त मनामध्ये एक आज माझा बैल दिलाला लागतो पण जेव्हा जेव्हा मी फायनलमध्ये बघतो ती ही बैलं फायनल मारतात, तर आपण अशी काहीतरी एक ब गटाची स्पर्धा राबवली पाहिजे जी नामांकित जी 10 बैलं आहेत ती कमिटी डिसाईड करेल का ही बैलं सोडून जी नामांकित अ गटातली बैलं यांना तिथे स्पर्धामध्ये न भाग घेता ब गटाच्या स्पर्धेला चान्स आणि त्याच्यामधून गरिबांना माझ्या शेतकरी बांधवांना एक नवीन उभता तारा आपल्याला तिथे बघायला भेटेल आणि त्यांना संधीचा लाभ भेटेल आणि जी बक्षीस आयोजक करून राबवली जाते 1,50,000 51,000 किंवा 12,000 ती त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो समाधान असेल आणि त्या नंदीचा त्याला जो आशीर्वाद लागेल ते खूप सुंदर लागेल आणि ही स्पर्धा जर राबवत असेल तर जेथे पण मैदान होईल तिथे मी माझ्या स्वर्गीय रामदास पाटील स्वर्गीय रामदास शेटशंकर पाटील त्या मैदानाची 1,00,000 रुपयाचा बाबांच्या नावाने मी अनुदानही देईन, कारण की ही संकल्पना गरिबांसाठी आपण गरीब शेतकऱ्यांसाठी आणि गरीब गाडा मालकांसाठी राबवण्याचा प्रयत्न करतो. तसं संघटनेला हा जर माझा प्रश्न तुमच्या यूट्यूबमार्फत जर मान्य असेल तर जिथे पण स्पर्धा होईल तिथे माझ्या बाबांच्या नावाने मी 1,00,000 रुपयाचा तिथे माझ्या तिथे पहिलं बक्षीस देण्याचा मी प्रयत्न करेन, देणार 100% आमच्या सावकार लोकांनी. मित्रांनो बघा किती आपल्या दादांचं एक मन मोठेपण आहे. दादा असं एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता एक 2-3 दिवसापूर्वी पैलवानांविषयी काहीतरी चर्चा झाली आणि असं त्याही एक पद आपला हे करून टाकला, त्याच्याबद्दल तुमचा काय मत आहे? बघा पैलवानांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे, मी खूप कमी वेळात त्यांना खूप जाणलं आहे, मी फोनही केला होता. म्हणजे 24 तास अवेलेबल असेल तो एक माणूस म्हणजे तो पैलवान. आज बघा पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो गोरगरिबांचा अन्याय झाला तिथे पैलवान उभेच आहेत आणि पैलवान त्याचा जो प्रॉब्लेम झाला ते सॉल्व पैलवान करतात. आज निंबाळकर सरांवरती जो प्रकार झाला आज त्या प्रकारामध्ये मी पैलवानांच्या दुसऱ्या दिवशीच माझी त्यांची भेट पण झाली होती. ते व्यक्ती जशी ही घटना घडली त्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे 24 ते मला असं 48 तास तो माणूस घरी गेला नव्हता. मी त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्यांना भेटलो होतो, त्यावेळेला ते तिथून घरी चालले होते. आमची 1/2 तास आम्ही एकत्र बसलो पण त्या गोष्टीवरती चर्चा पण केली, मला ते बोलले पण मी 2 दिवसापासून त्यांच्यासोबत आहेत. बघा अशी ह्या बैलगाडी संघटनेमध्ये अशी माणसं खूप कमी आहेत. ही माणसं आपल्यामधून जाणं किंवा पदाचा राजीनामा देणे ही कुठंतरी मनाला एक खंत वाटते आणि कुठंतरी एक मनाला म्हणजे एक दुःख वाटतो, कारण की अशी माणसं भेटणं खूप आपल्याला म्हणजे आपलं भाग्य आहे का अशी माणसं आपल्याला भेटली पाहिजेत आणि काम केलं पाहिजे. तर माझ्या सावकार ग्रुपकडून आणि आमच्या मुंबईच्या आणि माझ्या म्हणजे जेवढे आमची सगळी मंडळी आहे त्याच्याकडून पैलवानांना एक विनंती आहे, पैलवान
ज्या गोष्टी आपण करताय ते गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब गाडा मालकांसाठी तुम्ही एक न्याय, म्हणजे न्याय देणारे व्यक्ती आहेत. आपला असो किंवा परका असो, पण जे सत्याची बाजू तुम्ही नेहमी मांडण्याचा आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे. तुम्ही जर हा डिसिजन जो घेतला आहे तो कुठंतरी मनावरती एक दगड ठेवून हा डिसिजन मागे घ्या, आमची तुम्हाला एक विनंती आहे. कारण की तुमची गरज ह्या बैलगाडी संघटनेला खूप आहे आणि तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे आम्हाला. म्हणून हा डिसिजन मागं घ्या आणि परत एकदा आम्हाला, म्हणजे ज्या गोरगरीब शेतकरी आहेत, जो गोरगरीब मालक आहेत, त्यांना तुम्ही न्याय द्यायला त्यांच्या पाठीमागे उभे राहा, ही तुम्हाला विनंती करतो. आणखी दादा, तुमचे काही एक वैयक्तिक मत आहेत का? वैयक्तिक मत नाही, आता बिंदोरचं मैदान आहे, अखिल भारतीय बैलगाडा संघटना हे मैदान राबवतो. बिंदोरचं असू दे, तीन फेऱ्याचं असू दे, रिसर सगळे मैदानं होतात, सुंदर असे मैदान, पारदर्शक मैदान होतात. आणि बरेचसे आपले सगळे यूट्यूबर आहेत, म्हणजे चांगले चांगले यूट्यूबर आहेत. तुम्ही सगळे मुंबईची गँग असते सगळी, परत पश्चिम महाराष्ट्राची गँग असते, समालोचन आपले सगळे असतात. समालोचन पारदर्शक सगळं मैदान राबवण्याचा प्रयत्न करतात. आयोजक कुठल्या बैलगाड्यावरती अन्याय होऊन देत नाही. आपले सुट्टी मेकर असतात, धनाजी आबा, आपले आबा असतात सोडायला, बापू असतात सोडायला, बरेचसे असे म्हणजे चांगले चांगले मंडळी या क्षेत्राला लागले आणि पारदर्शक ती लोकं करण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या गरीबावरती अन्याय होऊन देत नाही आणि व्यवस्थित सुट्ट्या व्यवस्थित करतात, निकाली व्यवस्थित करतात. आणि आता ऑनलाईन सिस्टीम झाली आहे, सगळ्याकडे कॅमेरा असल्यामुळे कोणाची पार्सिलिटी चालत नाही, जे होतो आहे ते एकदम व्यवस्थित होत आहे. अशीच सगळ्या गोष्टी होत राहावं आणि हा खेळ परत मोठा आणखीन सगळ्याकडे हा पोचावा, ही माझी सगळ्यांना विनंती. नक्की ना, आता तसा भुंगा बिंजोडमधनं वरती गेला, वरती सर्व मैदान त्याने गाजवले हो, तसं असतो बैल पळून नाही होत, मालकाचे पण स्टार लागतात. तसे आमचं कुठेतरी काहीतरी स्टार नसेल म्हणून आम्ही सेमीला मार खात असो, पण जिथे आम्ही सेमीला मार खातो तिथे चांगल्या चांगल्या इतिहासच घडवला आहे. पण ठीक आहे, बंगा इथून जेव्हा शरद करून गेला, बुंगाला बोलायला नव्हता. आता 3 दिवसापूर्वी आम्ही बिंजोरची शरद केली आणि त्या मैदानातला आमचा 2 वर्षाचं नाव होता, तिथेही आमचा बिंजोरचा मानकरी झाला आणि आम्हाला गुलाली झाला. आता 13 तारखेला भुंगा पळताना सगळ्यांना दिसेल, जर जोर झाला तर तिथे मैदानामध्ये बिंदोरच्या मैदानाला भेटेल, जर जोर झाला नाही तर 100% भुंगा दुसरीकडे पळताना तुम्हाला दिसेल. आणि भुंगा या टायमाला आमचं नाव आणि आमची इज्जत ठेवेल एवढी मी 100% सांगतो तुम्हाला. पण दादा, आता एक विचारच झाला, तुमच्याकडे घरचा साथ पळवला तुम्ही, दोन्ही बैलं पळणारी पण वयामध्ये अंतर होता, तरी तुम्ही पळवण्याचा डिसिजन घेतलाय काय? तसं असतो आजकाल बैलगाडा क्षेत्रामध्ये, जर कोणाकडे बैल मागितला ना तर आपला पळणारा बैल लगेच मला पुढच्या मैदानात तो बैल पाहिजे. ठीक आहे, आपण असं नाही का आज माझ्याकडे दावणीला बैल पळतो म्हणून मी खूप गर्वात त्यांनी खूप, असं नाही. आपल्या संबंधातल्या माणसाला एक दुसऱ्याला आपले बैल देणार. आता मी तुम्हाला उघडपणे सांगतो, मागच्या वेळेला जेव्हा बिंदोरचा मैदान होता, पबजी करून आपला मुंबईचा बैल पळतो, आपल्या मुंबईवाल्यांकडून पळणारे बैल जी आहेत ती वायदीच्या, कोण गरीब असतो तो वायदीसाठी थोडा कालकूस करतो, त्यांची बैलं पळणारे असतात. पण ज्याच्याकडे पैसे तो वायदी देऊन बैल पळवतो. पण जे वायदी देऊन बैल पळवणारे खरंच त्याच्या थोडं वायदी तुम्ही बैलाची जे देखरेख करत असेल त्यांनी 100% घ्या, पण आऊ ढव्य घेऊ नका, काय मापातापात घ्या, जेणेकरून आपल्या बैलांबरोबर दुसरी पण बैलं उजळत येतील आणि त्यांचा काहीतरी भलं होईल याचा विचार करा. चालेल दादा, धन्यवाद. धन्यवाद.